नमस्कार शगुन्स किचन मध्ये आज आपण वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी तीन प्रकारचे चिया सीड्स पासून सरबत बनवणार आहोत। वजन वाढणे या समस्या प्रत्येकालाच असतात आणि वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी चिया सीड्सचा वापर करून आज आपण सरबत बनवूया। त्याआधी चिया सीड्स विषयी थोडी माहिती घेऊ। चिया सीडला सुपरफूड देखील म्हणतात। चिया सीड्स राखाडी रंगाचे असतात, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल। ते प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि फायबर या घटकांनी समृद्ध आहेत। चिया सीड्स म्हणजे सब्जा असा बऱ्याच जणांचा समज आहे, पण सब्जा हा जास्त काळसर रंगाचा असतो। हा असा सब्जा काळसर रंगाचा आहे आणि त्याचे गुणधर्मही वेगळे आहेत। फक्त हे दोन्हीही बिया आहेत एवढंच त्याचं साम्य। चिया सीड्सचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात 8 पट पाणी शोषण्याची क्षमता आहे। पाण्यात विरघळल्यानंतर ते जेलीसारखे बनते, जेणेकरून ते खायला सोपं जातं। 2 चमचे चिया सीड्समध्ये 11 ग्रॅम फायबर, 4 ग्रॅम प्रोटीन आणि 4.9 ग्रॅम ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे। हे चिया सीड्स 20 ते 25 मिनटं पाण्यात आपल्याला भिजून ठेवायचे आहे। या सीड्सचा वापर करूनच आज आपण काही सरबत बनवूया। पहिलं सरबत आहे जिंजर लेमन चिया सरबत। त्यासाठी 2 चमचे भिजवलेले चिया सीड्स, 1/2 चमचा सैंधव मीठ, 1 चमचा अद्रकचा रस, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे मध आणि त्यातच मी थंड पाणी टाकून हे मिक्स केलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोमट पाण्याचाही वापर करू शकता आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तयार आहे आपलं जिंजर लेमन चिया सरबत। दुसरं सरबत आपण चिया लिंबू सरबत बनवणार आहोत। त्यासाठी 2 चमचे भिजवलेले चिया सीड्स, 1/2 चमचा लिंबाचा रस, 1/2 चमचा सैंधव मीठ, 2 चमचे मध। मी इथे साखरेचा वापर केलेला नाही आहे, फक्त मध वापरलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरही वापरू शकता आणि त्यातच पाणी टाकून आपण हे मिक्स करूया। तयार आहे आपलं चिया लिंबू सरबत। याच चिया सीडचा वापर करून आपण कोकम सरबत बनवणार आहोत। त्यासाठी 2 चमचे भिजवलेले चिया सीड्स, 1/2 चमचा काळं मीठ, 1 चमचा लिंबाचा रस, 4 चमचे कोकम आगळ आणि पाणी टाकून हे आपण मिक्स करून घेऊया। तयार आहे आपलं चिया कोकम सरबत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।